आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? आपण आलेलो नारोडी गावामध्ये, आपल्यासोबत नारोडी गावच्या महिला सरपंच आहेत. या गावामध्ये कोणाची हवा? वळसे पाटलांनी गेल्या 35 वर्षामध्ये या गावामध्ये काही विकासाची कामं मार्गी लावलीत का? आणि आता या वेळेला 8व्यांदा दिलीप वळसे पाटील यांना नारोडीची जनता पुन्हा निवडून देणार का? मॅडम काय सांगाल, तुमच्या गावामध्ये हवा कोणाची? आमच्या गावामध्ये हवा दिलीपराव वळसे पाटलांचीच राहणार. का बरं, वळसे पाटीलच का? वळसे पाटलांचे. आता मी 1 वर्ष झाले सरपंच झाले. काय तुमचं नाव? मंगल नवनाथ फुले, लोकनियुक्त सरपंच नारोडी. काय वळसे पाटलांना निवडून का दिलं पाहिजे? कारण आता 1 वर्ष झाले मी सरपंच झाले, त्या माध्यमातून मी जवळजवळ त्यांच्या माध्यमातून 1 ते 1.5 कोटीची कामं केल्यात. आणि यंदाही त्यांनी आमच्या नारोडी गावाला 3 कोटी रुपयाची कामं मंजूर करून दिलेली. आंबेगावची लोक असं म्हणत आहेत की यावेळेला बदल घडवायचा, वळसे पाटलांना घरी बसवायचं. आम्हाला तर वळसे पाटीलच हवेत, त्यांच्यामुळे खूप गावामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये भरपूर कामं झालेत, पूल झालेत, रस्ते झालेत, मुलांना शिक्षणासाठी त्यांनी इंजिनियर कॉलेज काढले, तिथं आपली गरीब मुलं त्या कॉलेजमध्ये शिकतात आणि पुढे जातात. कारण पुण्याला जाऊन त्यांना एवढं शिक्षण घेणं उपलब्ध होत नाहीये, तर त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन मुलं इंजिनियर होऊ शकतात. आता मला एक सांगा, वळसे पाटलांची एवढी कामं चांगली असताना सुद्धा देवदत्त निकम त्यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. ज्या देवदत्त निकम यांना वळसे पाटलांनी भीमाशंकर कारखान्याचं 10 वर्ष चेअरमन केलं, मार्केट कमिटीचं सभापती केलं, तेच देवदत्त निकम आता वळसे पाटलांच्या विरोधात विधानसभा लढवणार आहेत? नाही ना, आता साहेबांमुळेच ते मोठे झालेले, त्याच्यामुळे त्यांनी असं केलं नाही पाहिजे. आज त्यांनी त्यांना म्हणजे त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांना पद भरपूर भेटलेली आहेत. आणि आता ते मोठे होण्यासाठी ते साहेबांच्या बाजूने साहेबांच्या विरोधात ते उभे राहतात. मतदार देवदत्त निकम यांना साथ देतील? नाही देऊ शकणार. कशामुळे? कारण साहेबांनी खूप कामं केलेली आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये. आज ते राज्याचे मंत्री सुद्धा आहेत. कारण त्याच्यामुळे लोकांचा विश्वास दिलीपराव वळसे पाटलांवर जास्त. आता लोकसभेची निवडणूक झाली, आढळरावांना दगा फटका झाला, आढळराव कशामुळे पडले? नाही माहिती. आढळराव आता कसं, अमोल कोल्हे यांचं भाषण हे ते त्यांचा लोक भुलली हो, त्याच्यामुळे लोक पहिल्यांदा तर बोलत होते आढळराव पाटीलच निवडून येतील, पण त्यानंतर लोकांची परत दिशाभूल झाली. कारण कोल्हे तर 5 वर्ष निवडून गेले, परत पुन्हा काय ते कुठल्याच गावामध्ये आले नाही, कोणत्या सुख दुःखात सुद्धा आले नाही. तसे आढळराव पाटील ह्या वेळेस जरी पडले आणि माग पण पंचवार्षिकला पडले, तरी पण ते लोकांच्या सुख दुःखामध्ये हजर व्हायचे. आता विधानसभेला तुम्ही म्हणताय वळसे पाटील विजय होणार, तुमच्या गावामध्ये विकास केला म्हणून की तालुक्याची प्रगती होते म्हणून? तालुक्याची प्रगती होती म्हणून ते निवडून येणार, हे 100%. तुम्हाला खात्री? हो खात्री. आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यातलं बहुतांशी असं एक गाव नाही का त्या गावामध्ये वळसे पाटलांचा चाहता वर्ग कमी नाही. प्रत्येक गावामध्ये वळसे पाटलांना मानणारा चाहता वर्ग अधिक प्रमाणात आहे. आता हे नारोडीच्या सरपंच आहेत, हे सुद्धा म्हणतात आमच्या गावामध्ये 1.5-2 कोटी रुपयाची विकास कामं केली, तालुका हिरवागार केला, तालुक्याचं नंदनवन केलं आणि वळसे पाटल्यासारख्या माणसाची आमच्या तालुक्याला आमदार म्हणून गरज आहे. तर विधानसभेच्या निवडणुकींना 2-2.5 महिने अजून अवकाश आहे, पुलाखालून बरंचसं पाणी वाहून जाणार आहे, देवदत्त निकम उभे राहतात नाही राहतायत पुढे काय काय होईल ते, पण एक नक्कीच आहे आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटलांबद्दलची सहानुभूती, त्यांच्याबद्दल जनतेमध्ये असलेलं प्रेम निश्चित अधिक आहे. सुरेश वाणी, बिगिनर टाइम्स, नारोडी.